नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे, तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या जाहिरातीबाबतची माहिती पाहणार आहोत, हेडक्वार्टर कोस्ट गार्ड रिजन वेस्ट मुंबई यामध्ये वेगवेगळ्या पदांची भरती निघालेली आहे, याबाबतची संपूर्ण माहिती. तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. तर आता आपण पाहणार आहोत की यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश आहे, त्याची पात्रता काय आहे आणि त्याची वयोमर्यादा काय मांगितली आहे. तर पहिली जी पोस्ट आहे इंजिन ड्रायव्हर, याच्या एकूण जागा ज्या दोन जागा आहे, कोणत्या कशासाठी किती जागा तुम्हाला यामध्ये पाहावं लागेल. तर याची जी पात्रता मागितली 10वी पास, 10वी पास असणे गरजेचं आहे आणि सोबत तुमच्याकडे इंजिन ड्रायव्हरचं सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे. म्हणजे ITI वगैरे झाला असेल तुमचा इंजिन ड्रायव्हरचा, तर तुम्हाला यासाठी अप्लाय करता येतो. तर याची वयोमर्यादा जी आहे 18 ते 30 वर्षापर्यंत, जे SC ST उमेदवार त्यांना 5 वर्ष अधिक, म्हणजे त्यांना 35 वर्षापर्यंत वयोमर्यादा राहणार आहे. दुसरी जी पोस्ट आहे सारंग लास्करची, याची एक जागा आहे. तर याची जी पात्रता मागितली आहे ते मागितली 10वी पास, 10वी पास असणे गरजेचं आहे आणि सोबत तुमच्याकडे सारंग लास्करचं सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे. म्हणजे ITI वगैरे असेल, सर्टिफिकेट असेल तुमच्याकडे, तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. त्याची वयोमर्यादा 18 ते 30 वर्षापर्यंत, याची एकच जागा ते पण ओपनसाठी आहे. नंतरची पोस्ट आहे फायर इंजिन ड्रायव्हर, याची एकूण 2 जागा आहे. तर याची पात्रता मागितली 10वी पास, 10वी पास असणे गरजेचं आहे. सोबत तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणे गरजेचं आहे. ड्रायव्हिंग लायसन्स मागितलं तुम्हाला 3 इयर एक्सपिरियन्स सोबत, हे बी मागितलं आहे यामध्ये, आणि तुम्हाला 3 वर्षाचा अनुभव पण असणे गरजेचं आहे. आणि वयोमर्यादा जी आहे 18 ते 30 वर्षापर्यंत, यामध्ये SC ST उमेदवारांना 5 वर्ष अधिक राहणार आहे. नंतरची पोस्ट सिव्हिल अँड मोटर ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर, तर याची एकूण 7 जागा आहे. ओपनच्या पण आहे, SC च्या पण आहे, ST च्या पण आहे, OBC च्या पण आहे. तर याची जी पात्रता मागितली 10वी पास, 10वी पास असणे गरजेचं आहे आणि तुम्हाला व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स मागितले आहे, बोथ म्हणजे हेवी आणि लाईट दोन्ही पण ड्रायव्हिंग लायसन्स असणे गरजेचं आहे. नॉलेज असणे गरजेचं आहे तुम्हाला मोटर मेकॅनिकलचं, ठीक आहे, आणि सोबत तुम्हाला 2 वर्षाचा अनुभव पण या ठिकाणी मांगितलेला आहे. अनुभव असणे गरजेचं आहे मित्रांनो. याची वयोमर्यादा 18 ते 27 वर्षापर्यंत, ओपनला OBCला 3 वर्ष अधिक करायचे आणि SC ST ला 5 वर्ष अधिक करायचे. नंतरची पोस्ट आहे इलेक्ट्रिशियन किंवा इलेक्ट्रिकल फिटर, याची एकच जागा आहे. याची पात्रता मांगितली 10वी पास आणि सोबत तुमचा ITI झालेला असणे गरजेचं आहे संबंधित ट्रेडमध्ये. म्हणजे 10वी पास, संबंधित ट्रेडमध्ये ITI किंवा ॲप्रेंटशिप किंवा ITI प्लस एक्सपिरियन्स जर असेल, तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. याची वयोमर्यादा 18 ते 27 वर्षापर्यंत. नंतरची पोस्ट आहे मेकॅनिकल फिटर, याची एकच जागा आहे. तर याची पात्रता मागितली 10वी पास, संबंधित ट्रेडमध्ये ITI, ॲप्रेंटशिप किंवा ITI प्लस 1 वर्षाचा अनुभव. संपूर्ण पात्रता मित्रांनो या ठिकाणी दिलेली आहे, वाचून घ्यायची. आणि याची वयोमर्यादा पण 18 ते 27 वर्षापर्यंत आहे. तर नंतरची पोस्ट आहे वेल्डर, याची एकच जागा ओपनसाठी. तर याची पात्रता आहे 10वी पास, ITI प्लस 1 वर्षाचा अनुभव, 10वी पास, ITI आणि ॲप्रेंटशिप जर असेल, तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. हे संपूर्ण पात्रता मित्रांनो यामध्ये वाचायची. वयोमर्यादा 18 ते 27 वर्षापर्यंत. नंतरची पोस्ट टर्नआउटची एकच जागा आहे. याची पण पात्रता सारखीच आहे, 10वी पास प्लस ITI प्लस ॲप्रेंटशिप किंवा 10वी पास प्लस ITI किंवा 1 वर्षाचा अनुभव असेल, तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. वयोमर्यादा 18 ते 27 वर्षापर्यंत. नंतरची पोस्ट कारपेंटरची एकच जागा ओपनसाठी. याची पण पात्रता सारखीच आहे, 10वी पास, संबंधितमध्ये ITI प्लस ॲप्रेंटशिप किंवा 10वी पास, संबंधित ITI किंवा 1 वर्षाचा अनुभव. संपूर्ण पात्रता यामध्ये वाचून घ्यायची. वयोमर्यादा 18 ते 27 वर्षापर्यंत. नंतरची पोस्ट आहे फॉर्क लिफ्ट ऑपरेटर, एकच जागा आहे. पात्रता 10वी पास, ITI आणि 1 वर्षाचा अनुभव किंवा 10वी पास आणि 3 वर्षाचा अनुभव संबंधित ट्रेडमध्ये जर असेल, तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. तर यामध्ये हेवी ड्युटी व्हीकल ड्रायव्हिंग लायसन्स पण मागितलेलं आहे. वयोमर्यादा 18 ते 27 वर्षापर्यंत. नंतरची पोस्ट लास्करच्या 2 जागा SC कास्टसाठी. याची पात्रता 10वी पास आणि 3 वर्षाचा अनुभव, 10वी पास मागितला आणि सोबत अनुभव पण मांगितलेला आहे. याची वयोमर्यादा 18 ते 30 वर्षापर्यंत आणि कास्टवाले जे उमेदवार त्यांना 5 वर्ष अधिक राहणार आहे. नंतरची पोस्ट आहे प्यूनची, एकच जागा आहे. याची पात्रता आहे 10वी पास आणि 2 वर्षाचा अनुभव. वयोमर्यादा 18 ते 27 वर्षापर्यंत. नंतरची पोस्ट आहे लेबरची, याची पात्रता मांगितली आहे 10वी पास किंवा ITI आणि सोबत तुम्हाला 3 वर्षाचा अनुभव पण मांगितलेला आहे. वयोमर्यादा 18 ते 27 वर्षापर्यंत. नंतरची पोस्ट आहे माडीची, याची पात्रता 10वी पास आणि 2 वर्षाचा अनुभव, ठीक आहे, कुठलाही चालेल. आणि वयोमर्यादा 18 ते 27 वर्षापर्यंत. तर अशा या पोस्ट दिल्या मित्रांनो आणि त्याची पात्रता दिलेली आहे. या ठिकाणी एक्सपिरियन्स म्हटलं तर एक्सपिरियन्स असणे गरजेचं आहे. तुम्हाला जे अर्जासोबत जे डॉक्युमेंट पाठवायचे ते बघा, व्हॅलिड फोटो ITI प्रूफ म्हणजे आधार कार्ड, मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट, 12वी किंवा UG किंवा PG डिप्लोमा सर्टिफिकेट ते पण तुम्ही पाठवू शकता, कास्ट सर्टिफिकेट, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, नोकरीवर असं तर NOC सर्टिफिकेट. आणि तुम्हाला 2 जास्तीचे फोटो पण पाठवायचे, कलरवाले 2 जास्तीचे फोटो पाठवायचे आणि 1 जास्तीचा लिफा पण तुम्हाला पाठवायचा, 50 रुपये तिकीट लावलेला
आणि तिच्यावर तुमचा पूर्ण पत्ता असणे गरजेचं आहे. ठीक आहे, हा जो लिफाफा टाचाचा आणि मित्रांनो पॉकेटमध्ये टाकून द्यायचा. आणि तुम्ही जे काही डॉक्युमेंट पाठवा अर्जासोबत ते सर्व डॉक्युमेंट सेल्फ अटेस्टेड असले पाहिजे. आणि अर्जासोबत तुम्ही जे काही डॉक्युमेंट पाठवाल ते सर्व डॉक्युमेंट सेल्फ अटेस्टेड करून पाठवायचे आणि त्याच्यावर तुमचं नाव पण लिहायचं आणि तारीख पण लिहायची. तर हा जो अर्ज तुम्हाला साध्या पोस्टानेच पाठवायचा, स्पीड करायचा नाही, रजिस्टर करायचा नाही, हा अर्ज साध्या पोस्टानेच पाठवायचा. ठीक आहे, आणि अर्ज पाठवण्याचा पत्ता जो मित्रांनो हा दिलेला आहे, या पत्त्यावर तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे. याची अंतिम तारीख आहे 25 ऑक्टोंबर. 25 ऑक्टोंबरपर्यंत तुमचा अर्ज दिलेल्या पत्त्यावर पोहोचला पाहिजे. अर्ज साध्या पोस्टानेच पाठवायचा, स्पीड करायचा नाही, रजिस्टर करायचा नाही, साध्या पोस्टाने अर्ज पाठवायचा. यासाठी तुमची एक्झाम होणार आहे, तर सिलेबस बघा. जनरल नॉलेज, मॅथेमॅटिक्स, जनरल इंग्लिश आणि क्वेश्चन ऑफ रिलेव्हंट ट्रेड, म्हणजे ट्रेडनुसार क्वेश्चन पण तुम्हाला त्यामध्ये विचारला जाईल पदानुसार. तर असा सिलेबस राहणार आहे. ज्या पॉकेटमध्ये तुम्ही अर्ज पाठवाल त्या पॉकेटच्या वर लिहायचं अप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ, या ठिकाणी पदाचं नाव आणि समोर तुमची कॅटेगरी लिहायची, कॅपिटल लेटरमध्ये लिहायचं. तर असा अर्ज दिला आहे मित्रांनो, हा अर्ज भरून तुम्हाला दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे. अर्ज साध्या पोस्टानेच पाठवायचा. हा अर्ज कशा प्रकारचा भरायचा आहे याबाबतचा व्हिडिओ मी उद्या बनवणार आहे, त्यासाठी तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. जेव्हा मी याचा व्हिडिओ बनवेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊ देत. हा प्रकारचा भरायचा आहे मी संपूर्ण माहिती सांगेल. डॉक्युमेंट कसे पाठवायचे आहे, एक्स्ट्रा लिफाफा कसा पाठवायचा आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ठीक आहे, त्यासाठी तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. आणि संपूर्ण जर PDF लागत असेल तर तुम्ही सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला संपूर्ण PDF मिळून जाईल. किंवा इंस्टाग्रामला फॉलो करून SMS करायचा, संपूर्ण PDF तुम्हाला सेंड करून टाकेल. इंस्टाग्रामची लिंक आणि टेलिग्रामची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. संपूर्ण PDF वाचायचे मित्रांनो, तेव्हा अर्ज भरायचा. ठीक आहे, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.